आज आपण पुण्यातील आगळ्या वेगळ्या टाइम्स कॅफेची ओळख करून घ्या. मोजी कॅफे हा पुण्यातील भोसले नगर इथे असून ह्या कॅफेची नक्की खासियत काय आहे आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. आत्तापर्यंत आपण विविध कॅफे बघितले असेल, आज आपण पुण्यातील एका वेगळ्या विशिष्ट कॅफेला भेट देणार आहोत. हा आहे मोजी कॅफे. तुम्ही म्हणाल की ह्या कॅफेमध्ये अशी खासियत काय आहे, तर इथे तुम्हाला प्रत्येक तासाचे 150 रुपये भरून तुम्ही ह्या कॅफेमध्ये बसू शकता. अनेकदा असं होतं की आपण ज्यावेळेस कॅफेमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला तिथे एखादी वस्तू मागवणं किंवा ह्या थ्रू आपले बिल वाढत राहतं. तर मोजी कॅफेमध्ये तुम्हाला फक्त 150 रुपयामध्ये तुमचे जे बेवरेज आहे सगळे ते मिळतात, वायफाय मिळतं, इथले लायब्ररी आहे, वर्किंग स्पेस आहे, अशा विविध गोष्टींनी भरलेला मोजी कॅफे आहे. आज आपण ह्याची नक्की माहिती जाणून घ्या. चला तर माझ्यासोबत. तर आत्ता आपल्यासोबत मोजी कॅफेच्या ओनर आहेत वंदिता पुरोहित. मॅम, सांगा ही कन्सेप्ट कशी सुचली होती तुम्हाला? सो कन्सेप्ट असं आहे की यहाँ पर आपके टाइम के लिए पे करते हैं इंस्टेड ऑफ फूड एंड बेवरेज. तो नॉर्मली क्या होता है, जब आप किसी कैफ़े जाते हैं तो आपको वहाँ पे अगर बैठना है तो आपको कुछ ना कुछ ऑर्डर करना है. सो हम उस कॉन्सेप्ट को पूरा चेंज कर रहे हैं. हम कह रहे हैं कि यहाँ पर आपको कोई ज़रूरत नहीं है फूड और कॉफ़ी ऑर्डर करना कंपलसरी नहीं है. आप यहाँ पर आके बैठ सकते हो आराम से. आपको मूवी देखनी है, आपको काम करना है, आपको फ्रेंड्स के साथ टाइम स्पेंड करना है, जो आपकी मर्ज़ी है वो कर सकते हैं विदाउट द प्रेशर कि मुझे कुछ ऑर्डर करना पड़ेगा. अगर आपको ऑर्डर करना है तो ही आप ऑर्डर करो, बिकॉज यहाँ पर यू पेइंग फॉर द टाइम. सो इट्स 150 रुपीज़ एन आवर. इसमें आपके बेवरेजेस पूरे कवर्ड हैं, हॉट कॉफ़ी, कोल्ड कॉफ़ी, टी, लेमनेड, बहुत सारे बेवरेजेज़ हैं, वो अनलिमिटेड फ्री हैं. एंड देयर इज़ अ फूड मेन्यू एज़ वेल, जो आप एक्स्ट्रा ऑर्डर कर सकते हो, या फिर आप बाहर से भी अपना खाना लेकर आ सकते हो और यहाँ इन्जॉय कर सकते हो. तो आप यहाँ आते हो स्पेस के लिए, टाइम के लिए, अच्छा टाइम स्पेंड करने के लिए, मोर देन फूड एंड बेवरेज. ठीक है, पे कर रहे हैं उसमें आपको एक बेसिक स्नैक्स भी देते हैं. सो कुकीज़, चिप्स, वहाँ पे कॉफ़ी, ग्रीन टी, ये सब होता है, दैट इज़ ऑल्सो इंक्लूडेड. सो ऑब्वियसली मतलब नॉट एवरीबडी वॉन्ट्स टू हैव कॉफ़ी एंड समटाइम्स दे वॉन्ट टू जस्ट लाइक नॉट ऑर्डर एकदम सैंडविच या कुछ हैवी नहीं खाना है, उनको कुछ लाइट खाना है, तो वो उसके लिए परफेक्ट होता है. ओके, इथे तुम्ही स्वतःच्या आवडीचे जे आहे सँडविचेस, ब्रेड बटर हे ते बनवून घेऊ शकता. इथे टोस्टर आहे, ओव्हन आहे, आणि ह्यासोबतच त्यांचं जे किचन आहे आपण बघू शकता. हे त्यांचं ओपन किचन आहे. ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना दिसतं की इथं जे काही बनतं पदार्थ तर दिसू शकतो आहे. त्यामुळे कसं होतं की कस्टमर फ्रेंडली जो सगळा ॲटमॉस्फिअर असं करे कॅफेसाठी गर्दीचा असतो वेळ आपल्याला मिळतो. यासोबत आपण आता इथं जे वर्किंग प्लेस आहे ते पाहूया. चला तसं नाही तर नेहमीच्या बोरिंग ऑफिस स्पेसपेक्षा इथली ऑफिस स्पेस बघू शकता. तुम्हाला बसायला मोकळी जागा आहे, खूप सुंदर अशी लाइटिंग आहे, आणि हो प्रत्येक कामासाठी वेगवेगळे टेबल्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोजी कॅफेमध्ये आहे. इकडे आपण बघू शकता, इकडे एक छोटंसं केबिन देखील आपल्याला दिल्या गेलेलं आहे की जिथं तुम्ही स्वतःची ऑफिस स्पेस एक वेगळी म्हणून ठेवू शकता. पुणे शहरामध्ये सध्या जसे ऑफिसेस वाढत आहे तशा प्रकारे बघितलं तर अशी ऑफिस स्पेस फार कमी ठिकाणी आहे. ॲक्च्युली मोजी कॅफे आमचं ऑफिसच आहे. आम्ही डेली इकडे येतो आणि खूप होमली ॲटमॉस्फिअर आहे, नॉट लाईक एनी अदर कॉर्पोरेट वर्किंग स्पेस. खूप कम्फर्टेबल वाटतं, असं वाटतं की घरून आपण खूप आरामात काम करतो आहे. आणि वी गेट आवर ऑल आर फूड आणि आमचं मस्त खाण्यापिण्याची सोय पण खूप टेस्टी आणि खूप चांगली झालेली आहे इथे. सो इथे आमचं वर्किंग स्पेस वरती आहे जिथे आम्ही डेली येतो. आम्ही आमचे डब्बे आणतो इथे, गरम करण्याची सोय आहे, दे गिव व्हेरी क्लीन प्लेट्स अँड एव्हरीथिंग. सो वी आर व्हेरी कम्फर्टेबल, आम्ही खूप कम्फर्टेबल असतो इथे. एका टेस्टी कॉफीसोबत छान छान पुस्तकं हवी असतात आणि छान छान गेम हवे असतात, तर ह्या मोजी कॅफेमध्ये तुम्हाला छान कॉफी तर मिळेल, त्यासोबत छान छान पुस्तकं देखील तुम्हाला वाचायला मिळेल. ह्याचा जो लायब्ररी सेक्शन आहे तिथं आपण बसून आत्ता कॉफी देखील घेत आहोत आणि छान छान पुस्तकं देखील वाचत आहोत. तुम्ही नक्की देखील एकदा ह्या मोजी कॅफेला भेट द्या आणि इथल्या सगळ्या वातावरणाचा आनंद घ्या. पुण्याहून नीलम कराळे.